ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बकऱ्यांची चोरी जप्त केलेल्या दारूची चोरी आणि आता पोलीस स्टेशन मधूनच मोबाईलची चोरी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चोरांच्या या करामती बघा. कुठून चोरी करायची आणि कशी चोरी करायची आणि ती कधी करायची याच कसलंही भान त्यांना राहिलेलं नाहीये. जयसिंगपुरात तर चोरट्यांनी अक्षरशः कहर केला. पोलीस स्टेशन मधूनच तब्बल 185 मोबाईल लंपास केले आणि सोबत 7 लाखांची रोकड आहे. आपल्याला दिसते पोलीस स्टेशन मधील याच गोपनीय रूमच्या बाजूची रूम आहे त्या ठिकाणी हे मोबाईल सर्व एकत्रित केले होते आणि त्या मोबाईलच्या आधारे विविध गुन्ह्यातील तपास चालू होता. मात्र या सर्वच मोबाईलवरती चोरांनी डल्ला मारला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आता पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. आता पोलीस दलाच्या नाकावर टिच्चून चोरी झाल्यानं पोलीसही चक्रावले. त्यांनी शहरातल्या संशयितांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 9/1/20 रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या बॅकसाईडच्या डोअरमधून त्या ठिकाणी एंट्री करून मुद्देमाल कक्षातील साधारणपणे 185 मोबाईल्स ज्याची किंमत 2,31,000 रुपयाच्या आसपास आहे अशा पद्धतीनं मुद्देमाल त्या ठिकाणी चोरी झालेला आहे. सदर चोरीचा तपास हा मी स्वतः माझ्याकडे असून त्याच्यामध्ये जयसिंगपूर परिसर आणि इतर सर्व आसपासच्या त्या ठिकाणी परिसरातील सर्व रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांकडे त्या ठिकाणी आमची चौकशी चालू आहे. तपासाअंती चोर सापडतीलही, मोबाईलही जप्त होतील, रोकडही मिळेल, पण जयसिंगपूर पोलिसांच्या झालेल्या नाचक चित्र काय? कुलदीप माने, एबीपी माझा, जयसिंगपूर.